सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकुळतीने अर्जुन हा चैतन्याला सांगत असतो की चैतन्य, तू प्लीज मला समजून घे, मला तुला जे काही सांगायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की मग सांग ना, बोल, इथेच तुला काय बोलायचं ते बोल, पण ते माझ्यासोबत दुसरं कुणी ऐकावं की नाही हे मी ठरवेन. तेव्हा पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. साक्षी म्हणते की माझ्यामुळे जर तुमच्या दोघांमध्ये वाद होणार असेल तर मग मी बाहेर जाऊन थांबते. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो की नाही साक्षी, तू कुठेही जायचं नाहीस, तू इथेच थांबायचंस. अर्जुन म्हणतो की अरे आत्तासुद्धा ही समजूतदारपणाचं नाटकच करते आणि हिला जायचं असेल तर जाऊ दे ना चैतन्य खाली. अर्जुन म्हणतो की इथे कुठेच उभा नाही राहायचं, डायरेक्ट खाली जायचं, नाही तर बाहेर उभं राहून दरवाजाला कान लावून आमचं बोलणं ऐकत बसशील. तर आता रागाने मोठे डोळे करत चैतन्य म्हणतो की अर्जुन आणि साक्षी, मी तुला काय म्हणत होतो, तू जर इथे आली तर हा अर्जुन तुला काहीतरी बोलेलच. त्यानंतर आता सायली दोघांनाही शांत करते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन तू आपल्या मैत्रीचा दाखला दिलास म्हणून मी इथपर्यंत आलो, नाही तर मला इथे येण्याची सुद्धा इच्छा नव्हती. चैतन्य म्हणतो की आता मी तुला शेवटचं सांगतोय अर्जुन, तुला जे काही बोलायचं आणि सांगायचं ते साक्षीसमोर सांग. तर आता इथे माझी काडी एक मात्र थांबण्याची इच्छा नाही, मी चाललो, असे चैतन्य अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की या मुलीमुळे तुझं डोकं बंद पडलं आहे का चैतन्य? अर्जुन म्हणतो की हिच्या बापामुळे आमची काय अवस्था झाली हे तू चांगलंच बघितलं होतं ना, तरीसुद्धा हिने येला तू आमच्या घरी आणण्याची हिंमत कशी केली चैतन्य? लगेच साक्षी म्हणते की अर्जुन सर, हे बघा जे काही झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. तर चैतन्य साक्षीला थांबवतो. तर चैतन्य म्हणतो की या माणसाला काहीसुद्धा याच्यासमोर एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे साक्षी, आणि अर्जुन तुला जे काही सांगायचं ना ते आता तुझ्याचकडे ठेव, आणि जर तू साक्षीचा अपमान करणार असेल तर तो मी सहन करणार नाही, असे बोट करत चैतन्य अर्जुनला बोलतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य तू पुन्हा तेच करतोय आणि या मुलीमुळे तू काही ऐकूनच घेत नाही आहे. अर्जुन म्हणतो की चैतन्य तुम्हाला फक्त 5 मिनिटे दे आणि या 5 मिनिटात फक्त आपण दोघेच बोलूयात आणि त्यानंतर मात्र तुझ्या साईडचे सगळे डिसिजन तुझे चेंज होतील हे लक्षात घे चैतन्य. चैतन्य म्हणतो की माझ्या लाईफच्या डिसिजनशी तुझा काडीचा संबंध नाही अर्जुन. आणि आता साक्षीकडे बघत चल साक्षी असे म्हणत चैतन्य साक्षीला घेऊन तेथून निघून जातो. तर अर्जुन डोक्याला हात लावतो. इकडे आता रविराज हा पुस्तक वाचत बसलेला असतो. तेवढ्यात आता नाटक करत प्रिया तिथे येते आणि रविराज समोर उभा राहून प्रिया म्हणते की बाबा मी तुम्हाला एक बोलू का? तर लगेच रविराज तन्वीकडे बघतो आणि म्हणतो बस ना तन्वी काय बोलतेस? तर तन्वी म्हणते की बाबा काकाचं काय चाललं आहे तेच काही कळत नाही आहे. प्रिया म्हणते की बाबा तुम्हाला पवार वकील माहिती आहे का? तर रविराज म्हणतो की हो, ते अरविंद पवार त्या मैपतची केस लढणार आहेत, पण तुला कसं माहिती प्रिया? ही तन्वी म्हणते की मला वाटतंय की नागराज काका त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मी त्यांचे बोलणे फोनवर ऐकलं. इकडे आता तन्वी लगेचच म्हणते की बाबा मी चोरून ऐकत नव्हते पण माझ्या कानावर पडलं. तर रविराज म्हणतो काय म्हणत होता तो? तेव्हा प्रिया म्हणते की त्यांना लवकरात लवकर सोडवायचं आहे असे काहीतरी बोलत होती. तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतो की या नागराजचं काही खरं दिसत नाही. इकडे आता चैतन्य गेल्यानंतर अर्जुन हा रागाने वेडा पिसा होतो आणि म्हणतो की या चैतन्याला साक्षीला घरी घेऊन येण्याची काय गरज होती. तेव्हा आता सायली म्हणते की चैतन्य सर साक्षीवरती प्रेम करतात त्यामुळे त्यांना दुसरं काहीच माहिती नाही आणि त्यांना काही समजून घ्यायचं नाही. अर्जुन म्हणतो की चैतन्याचा सेन्स कुठे गेला आणि ती साक्षी कुणावरही जादू करते आणि हे त्याला कसं कळत नाही. सायली म्हणते की शांत व्हा, तुम्ही असा जर त्रागा केला तर त्याने काही होणार आहे का? अर्जुन म्हणतो की त्या साक्षी आणि कुणालचा मला फोटोसुद्धा दाखवता आला नाही. इकडे आता अर्जुन म्हणतो की त्या साक्षीसमोर मी तो फोटोसुद्धा त्या चैतन्याला दाखवू शकत नाही. तर सायली म्हणते की तुम्ही जर तो फोटोसुद्धा चैतन्याला दाखवला ना तरीसुद्धा चैतन्य सरांचा विश्वास बसणार नाही, कारण त्यांचं प्रेम आंधळं आहे. तेव्हा आता चैतन्य सरांना साक्षीपासून सोडवण्यासाठी आपल्याला दुसरा महत्त्वाचा मोठा प्लान करावा लागेल गेला असे सायली अर्जुनला बोलती. सायली म्हणते की आपल्याला असं काहीतरी प्लान करावा लागेल की जेणेकरून चैतन्याला साक्षीबद्दलचं ते नाकारताच येणार नाही. तर आता अर्जुन विचार करू लागतो. इकडे आता प्रिया नाटक करत रविराज समोर येते आणि म्हणते की बाबा तुम्हाला जर काकांना जाब विचारायचा असेल तर प्लीज तुम्ही माझं नाव घेऊ नका,
मी हे तुम्हाला सांगितलं हे त्यांना सांगू नका, नाहीतर ते आजकाल चिडतात तेव्हा ते माझ्यावर खूप चिडतील. प्रिया म्हणते की मी तुम्हाला सांगितलं हे जर त्यांना कळलं तर त्यांना वाटेल मी चुगलीखोर मुलगी आहे. नागराज म्हणतो खरं बोलणं याला चुगली म्हणत नाही आहे तन्वी. तन्वी म्हणते की आपल्या घरात आपलंच माणूस चुकेल असेल तर सांगायलाच हवं ना. तेव्हा रविराज म्हणतो की अगदी बरोबर तन्वी, आणा आता जे काही करायचं ते मी करेन, तू काही काळजी करू नकोस. इकडे आता कल्पना ही प्रतापला म्हणते की मला तर आता अर्जुनची खूप काळजी वाटते आणि हा चैतन्याला झालंय तरी काय आणि आज दोघांमध्ये काय झालं असेल काय माहिती. प्रताप म्हणतो की अगं कल्पना तू किती काळजी करशील, सायली आली ना मग तिला सगळं विचारून घे नेमकं काय झालंय ते. तेवढ्यात सायली तिथे येते तर कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली नेमकं हे चाललंय तरी काय, चैतन्य साक्षीला घेऊन आला, 10 मिनिटे मीटिंग झाली आणि लगेचच तो निघून गेला, नेमकं काय झालंय. प्रताप म्हणतो त्यांचं परत भांडण झालं का, तर लगेचच सायली म्हणते की परत भांडण व्हायला त्यांचं अगोदर भांडण मिटायला हवं ना. तर आता सायली म्हणते की जोपर्यंत साक्षीचा खरा चेहरा चैतन्य सरांसोबत येत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. प्रताप म्हणतो की अगं मग तुम्ही दोघं चैतन्यला सांगा ना. सायली म्हणते की आहो ते सांगण्यासाठी चैतन्य भाऊजींना बोलावलं होतं पण चैतन्य भाऊजी डायरेक्ट साक्षीलाच घेऊन आले तेव्हा तिच्यासमोर कसं बोलणार आणि कसं सांगणार. प्रताप म्हणतो सायली अगं मी सांगू का चैतन्यला, अर्जुन आणि चैतन्य दोघांमध्ये आता एवढा रागराग करतात की ते दोघं एकमेकांचं ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत. तर लगेच सायली म्हणते की बाबा मला तुमची काळजी वाटते पण तुम्ही प्लीज बोलू नका, त्याने काहीच उपयोग होणार नाही, चैतन्य भाऊजींना साक्षीच्या ताब्यातून फक्त हेच सोडू शकतात. सायली म्हणते की बाबा त्या साक्षीच्या विरोधात आम्हाला काहीतरी नवीन पुरावे मिळाले त्याचा आता नक्कीच उपयोग होईल. तर कल्पना म्हणते नवीन पुरावे म्हणजे काय मिळालं सायली. सायली म्हणते की जेव्हा हे सिद्ध होईल तेव्हा लवकरच मी तुम्हाला सांगेल, तोपर्यंत तुम्ही हर्ट होऊ नका. तर पण कल्पना म्हणते की अर्जुन हर्ट होईल ना. तर आता सायली म्हणते की तुम्हाला काय वाटतं आई, मी यांना हे असं ठेवील का, मी साक्षी आणि चैतन्यपासून त्यांचे विचार हटवील आणि त्यांना असं काहीतरी करील की पुन्हा आपल्याकडे घेऊन येईल. इकडे आता नागराजला डावलून रविराज हा पवार वकिलाकडे येतो. गप्पा मारत असताना रविराज म्हणतो की आता कोणकोणत्या केस हँडल करतोय पवार. तर लगेचच पवार वकील म्हणतो की 2 केस सध्या चालू आहे, एक चिपळीची आणि दुसरी मैपत शिकरेजी. तेव्हा आता मग लगेच रविराज म्हणतो की मैपत शिकरेची केस तुला कोणी दिली, तर लगेचच त्यांच्या मुलीने का. पवार म्हणतो नाही तुमचे बंधू नागराज. तर रविराजला मोठा धक्का बसतो. तर आता पवार म्हणतो की तुमचे बंधूंनी मला सांगितलं की काही जरी झालं कितीतरी पैसे लागले तरी मैपत शिकरेची सुटका व्हायलाच हवी, तुमचे बंधू एवढी रिस्क का घेतात काय माहिती, अर्जुन आणि तुम्ही त्या मैपत शिकरेची केस सोडली तरीसुद्धा. पवार म्हणतो की मग मला वाटलं तुमच्या भावाभावात काहीतरी ठरलं असेल. तर रविराज म्हणतो आमचं काहीही ठरलं नाही आणि हा नागराज मैपतला मदत करतो हे सुद्धा याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे. तर आता लगेच रविराज म्हणतो की असो पवार त्या लांडगेच्या केसमध्ये तुला मदत लागली तर मला कळव. तर आता पवार यस म्हणून तेथून निघून जातो. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये असताना चैतन्य हा जे काही अर्जुनला बोलला ते सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. तर चैतन्यने सांगितलेले असते की अर्जुन साक्षी ही माझी होणारी बायको आहे, तेव्हा तुला जे काही बोलायचं ते तिच्या समोर बोल, नाही तर तू नाही बोललास तरी चालेल, ते सर्व आता अर्जुनला आठवते. तर आता अर्जुन विचार करतो की या चैतन्यला समजवायचं तरी कसं. तेवढ्यात आता अर्जुनला सायलीचा कॉल येतो. तर अर्जुन विचार करतो की घरामध्ये असताना मी सायली मला का कॉल करतात. फोन घेता सायली म्हणते की अहो ऐका ना, पटकन आवरून तुम्ही गेट समोर या, मी तिथे तुमची वाट बघते. तेव्हा अर्जुनला काही कळत नाही तर सायली फोन कट करते. लगेच अर्जुन हा खाली जाऊ लागतो. इकडे आता साक्षी ही चैतन्यला घेऊन घरी येते. तर साक्षी म्हणते की एकही गोष्ट धड मनासारखी होत नाही पण ही साक्षी शिकरे हार मारणारतली नाही, यात सगळ्यातून मी बाहेर पडेन. तर आता चैतन्याचे काही मात्र लक्ष नसते. साक्षी म्हणते की चैतन्य अगर अरे मी एकटीच बोलते. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी हा विचार करतोय की एवढं सगळं होऊ नये तो अर्जुन तुझ्यासोबत असं का वागतोय. चैतन्य म्हणतो की यातून फक्त सुटण्यासाठी एकच मार्ग आहे. साक्षी म्हणते कोणता. तर आता लगेच चैतन्य म्हणतो की त्या अर्जुनला दाखवायचं की वात्सल्य आश्रमाच्या त्या केसमध्ये तुझी काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही. साक्षी म्हणते की चैतन्य अरे सुरुवातीपासून आम्ही तेच तर प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. चैतन्य म्हणतो की पण त्यावेळेस मी तुझा वकील नव्हतो, पण आता मी असा काही प्रयत्न करेल की नक्कीच यातून मला काहीतरी पुरावा सापडेल की जेणेकरून तुझा त्यामध्ये काहीच हात नाही आहे. इकडे आता ती ऐकून साक्षी विचार करते की जर हा विलासच्या केसमध्ये शिरला तर मी दोषी आहे हे सिद्ध होईल.
तर लगेचच इकडे चैतन्य म्हणतो की साक्षी आता एक आपण काम करू, ज्या दिवशी विलासचा खून झाला ना त्या दिवशी तू काय काय करत होतीस, कुठे होतीस हे सर्व डिटेल्स मला दे. तेव्हा आता साक्षीला मोठा धक्का बसतो. इकडे आता लगेचच साक्षी म्हणते की एक काम करते ना चैतन्य, मी आज सगळं आठवून ठेवते आणि मग मी ती आठवून लिहून ठेवते. तर चैतन्य म्हणतो की अगं आजच एक आपण काम करू साक्षी, मी आता लगेचच वही आणि पेन घेऊन येतो, आपण लगेचच तू सांग मी लिहितो. ते ऐकून आता चैतन्य वही पेन आणायला जातो, तर साक्षीला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो. आणि आता चैतन्याला काय सांगायचं याचा आता साक्षी विचार करू लागते. इकडे आता सायली ही हेल्मेट घालून स्कूटीवरती रेडी असते आणि अर्जुनला बोलावते. अर्जुन सुद्धा आता फोन वर बोलत बोलत बाहेर येतो, तर सायली आता फोनवर सांगत असते की हे बघा माझ्याकडे फक्त 15 मिनिटे आहे आणि 15 मिनिटातच तुम्ही तिकडे सर्व तयारी केली ना, तर ते म्हणतात ठीक आहे हो. तर आता सायली फोन ठेवते, तर इकडे अर्जुनसुद्धा सायलीला स्कूटीवर बघतो. लगेच आता सायलीकडे बघत अर्जुन फोन कट करतो आणि म्हणतो स्कूटी हेल्मेट आणि मी सायली हे काय कनेक्शन आहे. इकडे आता पटकन सायली अर्जुनला हाक मारत बोलावते, तर अर्जुन म्हणतो हे काय सायली कुठे निघाल्यात. तर लगेच सायली म्हणते की मी नाही आपण फिरायला जातोय. अर्जुन म्हणतो काय आपण तर कधी फिरायला जात नाही ना. तर आता अर्जुन म्हणतो की आता तर माझी मीटिंगसुद्धा आहे. तेव्हा सायली म्हणते की मीटिंगच्या अगोदर तुमच्याकडे किती वेळ आहे घड्याळ बघून. आता अर्जुन म्हणतो 15 मिनिटे. तर आता सायली म्हणते ठीक आहे मी ज्या गोष्टी ठरवल्या ना त्या 15 मिनिटातच होतील. तर लगेचच अर्जुन म्हणतो तुम्ही काय ठरवलं. अर्जुन म्हणतो की तुम्ही हे काय करताय ना ते मला काहीच कळत नाही. तर सायली म्हणते तुम्ही मला किती प्रश्न विचारताल, वेळ वाया घालू नका बरं, चालाल पटकन बसा. इकडे आता लगेचच अर्जुन म्हणतो ठीक आहे. सायली लगेचच टायमर लावते. 15 मिनिटाचं टायमर लावल्यानंतर सायली म्हणते की सर तुम्ही उगाच वेळ वाया घालू राहिले बरं का, मी 15 मिनिटाचं टायमर लावलंय आणि आता त्याचे काही सेकंदसुद्धा वाया गेले. इकडे आता पटकन आता सायली अर्जुनला हेल्मेट देते आणि स्कूटीवर मागं बसण्यास सांगते. तर आता दोघेही रस्त्याने जात असतात. अर्जुन घाबरत सायलीला म्हणत असतो की अहो हळू चालवा आणि लेफ्टला जा लेफ्टला. तर सायली पुन्हा आता गाडी थांबवते आणि म्हणते की अहो तुम्ही मला फक्त सूचनाच देणार आहात का, गाडी कोण चालवतं मी ना, मग मला चालू द्या ना असे. आणि आपण 15 मिनिटात कसं पोहोचू. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे. तर आता अर्जुन म्हणतो की पण आपण कुठे चाललो तुम्ही सांगा ना. तर सायली म्हणते कळेलच. आणि प्रेमाने आता सायली ही अर्जुनला एका ठिकाणी घेऊन येते. तर तिथे आता मस्तपैकी सायली ही अर्जुनला टेबलवरती कॉफी पाजते. तर आता अर्जुन आणि सायली दोघेही मोगरा मोगरा झालेले असतात. आणि त्यानंतर अर्जुन सायली एकमेकांच्या प्रेमामध्ये हरवून जात आता डान्स करून गाणी गुणगुणतात. तर आता प्रेमामध्ये एकत्र येऊन अर्जुन सायलीसोबत डान्स करतो. तर अर्जुन आता टेन्शन फ्री होऊन सर्वातून बाहेर आलेला असतो. आणि सायलीने आता अर्जुनला पुन्हा मोगरा मोगरा बनवलेले असते. तर कसे वाटली हुशार सायली आणि हुशार सायलीचे ते अर्जुन प्रेम, ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.